आम्ही सकाळपासून थांबलो होतो अपॉइंटमेंट साठी, पण एकदमच त्यांनी बाहेर बोर्ड लावला की टेम्पररी इश्यू आहे, सगळ्यांचा सर्व्हर डाऊन आहे म्हणून. पण त्याचा एकदम क्लिअर नाही केलं एंडिंग की परत रिशेड्यूल होणार की काय होणार की काय. पण आता सगळ्यांच्या जमावामुळे यांनी ऑप्शन काढला की एक हप्त्याभरामध्ये सगळ्यांचा रिशेड्यूल ऑटोमॅटिक त्यांच्यातर्फे होणार. पण आमचा मुद्दा हा आहे, ते भले त्यांनी रिशेड्यूल केलं तर त्याचं जे पासपोर्टचं व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे, ती सिस्टम आहे, ती पुढे नाही घ्यावं. जी रेग्युलर मध्ये येते ना त्यांच्या सोबतच करावं आणि पासपोर्ट बरोबर त्या टायमिंगला जेव्हा आपली अपॉइंटमेंट होती पासपोर्टची तर 8:30 यांचा सर्व्हर डाऊन झालेला आहे. पण सकाळपासून कोणी काय सांगत नाही की सर्व्हरचा काय झाला, किती कधी रिपेअर होणार आहे. आणि सांगतात की नवीन अपॉइंटमेंट घ्या जे पुढच्या 1 महिन्याची. आता आमचे तिकीट आम्हाला बाहेर जायचे, रिन्युअल करायचे, कोणी काय सांगत नाही. आता पोलीस आले ते मास सोल्युशन काढतो. फक्त आम्हाला सकाळी 8 वाजल्यापासून मी उभे आणि फक्त आम्हाला काहीतरी सोल्युशन द्यायला पाहिजे होतं, जे त्यांनी द्यायला पाहिजे ते दिलं नाही. ते आज पोलिसांनी येऊन आम्हाला इथं सोल्युशन दिलं. ही फक्त ही खबरदारी जर त्यांनी घेतली असती ना तर खूप चांगलं झालं. आज आम्ही सकाळी 8 वाजता आलेलो आहे, 8 वाजल्यापासून आतापर्यंत काही त्यांच्याकडनं सोल्युशन काय नाही आलं. आम्हाला सोल्युशन अजून तरी त्यांना आम्हाला काही दिलेलं नाही. आता आम्हाला इथे पुढे ते येतील आणि काय सांगतात ते पाहू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.